नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आहे संजय सोनार, कला शिक्षक, विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर। मित्रांनो, आज तिसरं चित्र आपण करणार आहोत। इयत्ता पाचवीला आणि सहावीला तुम्ही संकल्पचित्र केलेले आहेत। संकल्पचित्र म्हणजे काय हे नव्यानं सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे, परंतु थोडीशी आठवण करून देतो। आपण पुन्हा संकल्पचित्र करायला चाललेलो आहोत, आज आपण छान असं संकल्पचित्र करणार आहोत, परंतु थोडक्यात समजून घ्या। संकल्पचित्र म्हणजे अर्थात मराठी शब्द हा, इंग्रजीमध्ये आपण त्याला डिझाईन म्हणतो। डिझाईन म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येत आहे नक्षीकाम। थोडक्यात एखाद्या भागाची सजावट किंवा तो भाग सुंदर करण्यासाठी काढलेले आकार म्हणजे संकल्पचित्र। आपण वेगवेगळ्या भागांमध्ये सजावट करण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याकडे वेगवेगळे सण समारंभ असतात, आपण विविध प्रकारचे कपडे वापरतो, आपण खोल्या बांधतो, त्या खोल्यांमध्ये सुद्धा सजावट करतो, विविध प्रकारच्या वस्तू घेतो, त्या वस्तूंवर सजावट केलेली असते। मित्रांनो, ह्या सगळ्या सजावटीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे आकार वापरतो आणि छान छान अशी रंगसंगती वापरतो, आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम छान असं सुंदर नक्षीकाम आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो। मित्रांनो, ही डिझाईन करण्याची जी कला आहे, ही नक्षीकाम करण्याची, ही संकल्पचित्र करण्याची कला आहे, ही हळूहळू आपण विकसित करू शकतो। आपण आपल्या कल्पनेच्या जोरावर, आपल्या प्रतिभेच्या जोरावर सुंदर सुंदर नक्षीकाम करू शकतो। त्याचाच सराव आपण ह्या इयत्तेमध्ये करणार आहोत। वेगवेगळ्या तत्वांवर आधारित आपली ही संकल्पचित्र असणार आहेत। कालांतरानं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगेल, पण आज सुरुवातीला एक साधं सोपं असं संकल्पचित्र आपण करणार आहोत। आपण दरवेळेला संकल्पचित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाह्याकार घेतो आणि त्यामध्ये नक्षीकाम करतो, वेगवेगळे घटक घेऊन। आज बाह्याकार कोणता आहे? तर आज आपल्याला एक अर्धवर्तुळ घ्यायचं आहे। अर्धवर्तुळ कसं काढायचं आहे? तर अगदी सोपी गोष्ट आहे, कंपासचा आपण वापर करता। तर कंपासच्या साह्यानं 10 सेंटीमीटर त्रिज्येचं एक अर्धवर्तुळ आपल्याला काढायचं आहे। त्रिज्या 10 सेंटीमीटर, त्रिज्या म्हणजे काय? कंपासमध्ये धातूच्या टोकापासून पेन्सिलच्या टोकापर्यंत जे अंतर तुम्ही घेत आहे त्याला आपण त्रिज्या म्हणायचं। तर ही त्रिज्या 10 सेंटीमीटर घ्यायचं आहे। पट्टीवर कर्कटचं टोक ठेवायचं शून्यावर आणि पेन्सिलचं टोक 10 पर्यंत ताणवायचं। ते जे अंतर येईल ते अंतर 10 सेंटीमीटर त्रिज्या असेल। कागदावर एक रेष मारायची आणि त्या रेषेवर एक पॉईंट टाकायचा आणि त्याच्यावर त्या पॉईंटवर कर्कटचं टोक ठेवून असं एक अर्धवर्तुळ काढायचं आणि त्या अर्धवर्तुळात आपल्याला नक्षीकाम करायचंय। पहा बरं, एक आपण कागदावर रेष मारणार आणि त्या रेषेवर कुठेही एखादा असा मध्यभागी बिंदू घ्या, एक छोटासा बिंदू। कंपासमध्ये बरोबर 10 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, किंवा सोपा मार्ग आणखीन, या बिंदूपासून बरोबर 10 सेंटीमीटर अंतर घ्यायचं। हे 10 सेंटीमीटर, तर इथे कंपासचं टोक ठेवून पेन्सिल इथपर्यंत आणवायची आणि असं एक छान असं अर्धवर्तुळ आपण काढायचं। आणि हे अंतर समान असणार आहे। आता अर्धवर्तुळ काढल्यानंतर हे बाकीच्या गोष्टी पुसून टाकायच्या। हे 10 सेंटीमीटर, तर हे सुद्धा 10 सेंटीमीटर असणार आहे। या अर्धवर्तुळामध्ये मला आज नक्षीकाम करायचंय। अर्धवर्तुळ हे बाह्याकार आहे। यामध्ये नक्षीकाम करत असताना मी कोणते घटक वापरणार आहे? तर घटक आहेत 2 पानांचे आकार किंवा 2 फुले, फुलांचा आकार। पानं वापरली तर फुलं नाही वापरायची, फुलं वापरली तर पानं नाही वापरायची। आणखीन काय? तर वर्तुळे, तुम्हाला हवी तेवढी वर्तुळे तुम्ही यात वापरू शकता। तिसरा घटक वक्र रेषा किंवा सरळ रेषा। हे बघा,
वक्र रेषा किंवा सरळ रेषा, दोन पाने किंवा दोन फुले आणि वर्तुळे असे घटक वापरून आपण संकल्प चित्र करणार आहोत. बघा ह्या घटकांची याच्यामध्ये रचना करत असताना ते सुंदर कसं दिसेल हे मी बघणार आहे. याच्यामध्ये दोन पानं आधी काढतो. एक पान मी इथं असं काढतो, एक पान, दुसरं पान तुम्ही रचना हवी तशी करू शकता. बघा दुसरं पान मी असं काढतो. बघा तुमच्या लक्षात येते काय, मी ही समांगी प्रकारातील रचना करतो, इकडच्या बाजूसारखी इकडची बाजू. ठीक आहे, प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये वर्तुळ वापरायचे आहेत मला, पाहिजे तेवढी वापरता येतील. एक वर्तुळ, दुसरं वर्तुळ, तिसरं वर्तुळ, ही सगळी कंपासनं काढायची. बरं का, ते समांगी करत असून थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. शेवटी ते तुमच्या कलात्मक नजरेचा, कौशल्याचा तो भाग असणार आहे. वर्तुळ कसं वापरावं, कसं वापरलं तर चांगलं दिसेल हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. मी आता इथं सहा वर्तुळं वापरली. आणखीनही मी गंमत करू शकतो, परंतु तूर्तास इथं थांबतोय. आता मी इथं सरळ रेषा किंवा वक्ररेषा वापरणार आहे. मला वाटतं वक्र रेषा याच्यामध्ये वापरली तर जास्त चांगलं दिसेल, सरळ रेषा मारली तर ते डिझाईन स्थिर वाटेल. मी आता इथं वक्र रेषा, वक्र रेषा म्हणजे काय समजून घ्या, म्हणजे वळणदार रेषा. हे बघ, ह्या रेषा म्हणजे वक्र रेषा. आता याच्यामध्ये वापरताना कशी वापरेन मी, इथून एक अशी वक्ररेषा इथं अशी वापरली, दुसरी तशीच वापरली मी, तिसरी वक्ररेषा मी अशी वापरली, चौथी अशीच वापरली, पाचवी वक्ररेषा. किती गोंधळ यात घालायचं ते तुम्ही ठरवायचं आहे, छान दिसलं पाहिजे एवढंच महत्वाचं आहे. मला वाटतं एवढा गोंधळ पुरेसा आहे. घटकांची रचना एवढी साधी, सोपी आणि आकर्षक अशी असली पाहिजे. अर्थात ही पानांचे आकार, या वक्ररेषा, ही वर्तुळ, या सर्वांच्या साह्यानं मी या अर्धवर्तुळाचं सुंदर असं विभाजन केलेलं आहे. जागेचं सुंदर नियोजन करता येणं हेच तर खरं डिझाईनचं मूळ कौशल्य असतं. डिझाईन तेव्हाच सुंदर दिसतं जेव्हा जागेचा छान वापर होतो. आता हे रंगवायचं, रंगवायचं कसं, तर तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या छटा याच्यामध्ये वापरू शकता. रंग वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जे रंग डोळ्याला उष्ण जाणवतात, भगभगीत जाणवतात, भडक जाणवतात, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर उष्णतेची जाणीव होते, ते उष्ण रंग असतात. उदाहरणार्थ पिवळा, भगवा, लाल हे रंग उष्ण रंग आहेत, कारण ते डोळ्याला उष्णतेची जाणीव देतात. त्याच्या विरोधात निळा शांत वाटतो, जांभळा शांत वाटतो, हिरवा शांत वाटतो. निळा, हिरवा, जांभळा हे शीत रंग आहे. चित्रामध्ये रंगांची योजना करत असताना उष्ण रंग, शीत रंग, कोणत्या भागात उष्ण रंग वापरला तर चांगलं दिसेल, कुठे शीत रंग वापरला तर चांगलं दिसेल याचा विचार करून तुम्ही याच्यामध्ये रंग वापरायचे. या व्यतिरिक्त रंगामध्ये पांढरा मिसळला तर तो फिकट होतो, काळा मिसळ तर गडद होतो. याही गोष्टीचा उपयोग तुम्ही त्यामध्ये करायचा. तर या पद्धतीनं विचार करून तुम्ही यामध्ये वेगवेगळे रंग भरायचे आहेत. ठीक आहे, आणखीन काही तुम्हाला मी नमुने दाखवणार आहे, पहा.
ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला संकल्पचित्र करायचं आहे. तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर साध्या कागदावर छोटी छोटी अशी डिझाईन्स करून तुम्ही पाहायचे. त्यातलं जे आवडेल ते तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये मस्तपैकी मोठं करायचं आहे. प्रयत्न करा, प्रयत्न केलात तर निश्चितच छान छान आकार आपल्याला सुचतील आणि सुंदर असं आपण डिझाईन करू शकतो. छान असं ड्रॉइंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये रंगकाम, रंगकाम करताना कुठल्या माध्यमात रंगवावं तुम्ही ठरवा. तुम्हाला जर पोस्टर कलर्समध्ये म्हणजे बाटल्यांमधल्या रंगांमध्ये रंगवायचं असेल रंगवू शकता, तुम्हाला तेलकट कडूने रंगवायचं असेल रंगवू शकता, ऑइल पेस्टल्सने रंगवायचं असेल तरीसुद्धा चालेल. कोणत्याही माध्यमामध्ये तुम्ही रंगवायला हरकत नाही. तुम्हाला अगदी स्केच पेननं जरी रंगवा असं वाटलं तरी रंगवा, परंतु जे तुम्ही करणार ते सुंदर दिसलं पाहिजे याची काळजी मात्र आपण सर्वांनी घ्यायची. अगदी कलर पेन्सिल्सनी सुद्धा ह्याचं रंगकाम तुम्ही करू शकता. तेव्हा छान असं रंगकाम करा, सांगितलेल्या रंगसंगतीचा विचार करून मस्तपैकी आपलं प्रेझेंटेशन द्या. सुंदर असं चित्र होण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा.